नमस्कार, मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रहो, आज दिनांक 17 एप्रिल 2024 आणि आता सायंकाळचे 6:50 झालेले आहेत. मित्रहो, आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोबतच मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांसह वादळी पाऊस बघायला मिळाला आहे. काही ठिकाणी हल्लीसुद्धा पाऊस सुरू आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आज रात्री आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊसची शक्यता आहे, सोबतच उद्या दिनांक 18 एप्रिल 2024 उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे, सोबतच कुठल्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे, या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलायकला नक्की प्रेस करा. मित्रहो, आता ठीक 6:50 झालेले सायंकाळचे आणि आताची जी लाईव्ह सॅटेलाईट इमेज आहे ती आता आपण बघत आहोत. त्यानुसार आपल्याला छत्रपती संभाजीनगर आहे, सोबतच जालना आहे, इकडे लोणार आहे, वैजापूर श्रीरामपूर आहे, पैठण आहे, नगर आहे. या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाऊस सध्या सुरू असेल आणि पुढील 2-3 तासामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सोबतच अहमदनगर आहे, पुणे आहे, दौंड आहे, इकडे बारामती, इंदापूर आहे, करमाळा, जामखेड आहे. या परिसरातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची पुढील 2-3 तासामध्ये शक्यता आहे. यानंतर मित्रहो, बीड आहे, सोबतच जामखेड आहे, केज आहे, करमाळा, इंदापूर, बार्शी, पेठ आहे. या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी एका 2 ठिकाणी आपल्याला गारपीटसुद्धा बघायला मिळू शकते. त्यानंतर मित्रहो, इकडे आपल्याला इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर, लातूर आहे, सोबतच पंढरपूर, सोलापूर आहे. जो काही कर्नाटकालगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. सोबतच वडूज, विटा आहे, कराड साईडचा काही भाग आहे, जत, सांगली या ठिकाणी आपल्याला तुफान असा पाऊस सध्या बघायला मिळत असेल. जी काही सॅटेलाईट इमेज आहे त्यानुसार आपल्याला सध्या चित्र तसंच दिसत आहे. सध्या त्या ठिकाणी वादळी पाऊससुद्धा बघायला मिळत आहे आणि पुढील 2-3 तासामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते. सोबतच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आहे. सोबतच मित्रहो, मध्यरात्रीपर्यंत जर विचार करायचा झाला तर आपल्याला तुळजापूर आहे, सोबतच लातूर, उदगीर आहे, अहमदपूर आहे, देगलूर आहे, नांदेड, सोबतच उमरखेड आहे, हिंगोली, सेलू, माजलगाव आहे. या भागामध्ये मध्यरात्रीपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. सोबतच लोणार, वाशिम आहे, पुसद आहे, इकडे यवतमाळ, पांढरकवडा साईडचा काही भाग आहे. या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची मध्यरात्रीपर्यंत शक्यता आहे. तर मित्रहो, उद्या दिनांक 18 एप्रिल 2024 उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे. यामध्ये काही जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट दिलेला आहे तर काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी येलो अलर्ट दिले आहे. तर मित्रांनो, कुठल्या जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. उद्यासाठी आपल्याला जळगाव आहे, नाशिक आहे, सोबतच ठाणे आहे, या जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. सोबतच बीड आहे, सोलापूर आहे, त्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला असून या जिल्ह्यांनासुद्धा येलो अलर्ट दिलेला आहे. सोबतच ठाणे आहे, मुंबई आहे, धाराशिव, लातूर, नांदेड आहे, सोबतच सांगली, सातारा आहे, या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. सोबतच कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळू शकतो.